नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड। चला आत्मविश्वासातून यशाकडे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12 फिजिक्सचा अत्यंत महत्त्वाचा असा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। मित्र हो, आजच्या या भागामध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन मधील दुसरा ऍप्लिकेशन म्हणजेच कंडिशन फॉर नॉट टॉपलिंग ऑफ अ व्हेकल चा अभ्यास करणार आहोत। मित्र हो, आजपर्यंतच्या अभ्यासामध्ये आपण व्हेकलला एक पॉइंट कन्सिडर करत आलेलो आहोत, परंतु जर रियालिटी मध्ये पाहिलं तर व्हेकलला फोर व्हील्स असतात। आणि मित्र हो, याच कारणामुळं आपण व्हेकलला फोर व्हीलर असं देखील म्हणत असतो। मित्र हो, जे रिझल्टंट नॉर्मल रिॲक्शन जे असते, ही रिझल्टंट नॉर्मल रिॲक्शन ही चारही व्हील एकत्रितपणे प्रोव्हाइड करत असतात। आणि मित्र हो, ह्या चारही व्हीलची जे रिझल्टंट नॉर्मल रिॲक्शन जी असते ही सर्क्युलर मोशनमध्ये कधीही इक्वल नसते। मित्र हो, जर आपण सेंट्रीफ्युगल फोर्सचा विचार केला तर सेंट्रीफ्युगल फोर्स हा नेहमी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून ऍक्ट होतो। आणि मित्र हो, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा कधीही रोडच्या अलॉंग नसून तो रोड पासून काही अंतर उंचीवरती ऍक्ट होत असतो। मित्र हो, जर आपण टायर्स ऑफ व्हेकल आणि रोड सरफेस यांच्यामध्ये ऍक्ट होणारा फोर्स ऑफ फ्रिक्शन, त्याला आपण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो, हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि काही उंचीवरती ऍक्ट होणारा सेंट्रीफ्युगल फोर्स हे दोघं परस्परांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असतात। मित्रांनो, या दोघांच्या एकत्रित परिणामाने त्या व्हेकलवरती टॉर्क ऍक्ट होतो। आणि मित्र हो, हा टॉर्क जो आहे, हा टॉर्क त्या कारला टॉपल करण्याचा प्रयत्न करत असतो। मित्र हो, जसं की आपण अभ्यासलेलं आहे, टॉर्क प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन। याचा अर्थ असा की टॉर्क हा नेहमी एखाद्या बॉडीला किंवा ऑब्जेक्टला रोटेट करण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्र हो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एखादी व्हेकल जी टॉपल होते, हे टॉपल होण्याच्या कंडिशन्स बद्दल स्टडी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण कन्सिडर करूया की एम इतकं मास असणारी ही जी कार आहे, ही कार एका होरिझोंटल कर्व्ह रोडच्या अलॉंग ट्रॅव्हल करते आहे। मित्र हो, ह्या होरिझोंटल कर्व्ह रोडची जी रेडियस ऑफ कर्वेचर जी आहे, ती आहे स्मॉल आर। आणि मित्रांनो, ही जी कार आहे, या कारच्या ज्या व्हील्स आहेत त्यांच्यामधील जे डिस्टन्स आहे ते आहे ट्वाइस ए। तर कारचं जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे, हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ग्राउंड लेवल पासून एच इतक्या डिस्टन्स वरती लाय होतंय। मित्र हो, हे जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे, हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे इनर व्हील्स पासून स्मॉल ए तर आउटर व्हील पासून स्मॉल ए म्हणजेच सारख्या अंतरावरती लाय झालेलं असलं पाहिजे, की ज्यामधून आपण सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे हा आउटवर्ड डायरेक्शननं इथे ड्रॉ केलेला आहे। मित्र हो, आता आपण इनर व्हीलची जी नॉर्मल रिॲक्शन जी आहे तिला कन्सिडर करूया एन वन, आणि आउटर व्हील जे आहेत त्यांच्या नॉर्मल रिॲक्शनला कन्सिडर करूया एन टू। मित्रांनो, एन वन आणि एन टू ह्या दोन्ही नॉर्मल रिॲक्शन एकत्रितपणे कारचं जे वेट आहे त्याला बॅलन्स करीत असल्या पाहिजेत। म्हणजे एन वन प्लस एन टू ची जी व्हॅल्यू आहे ती कशा इतकी असली पाहिजे? मित्रांनो, एम जी इतकी असली पाहिजे। म्हणून आपण सुरुवातीला लिहून घेऊयात एन वन प्लस एन टू इज इक्वल्स टू एम जी, इक्वेशन फर्स्ट। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण इनर आणि आउटर व्हील वरती ऍक्ट होणाऱ्या टॉर्क्सचा विचार करूयात। मित्र हो, इथं आउटर व्हील जो आहे, हा आउटर व्हील हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या राईट साईडला, तर इनर व्हील हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या लेफ्ट साईडला आहे। मित्र हो, आपण इथं ही जी डायग्राम आहे हिच्यामध्ये आउटर व्हीलला रिप्रेझेंट करूया इथे, आणि त्याला म्हणूयात बी। तर इनर व्हीलला रिप्रेझेंट करूयात इथे, आणि त्याला बोलूयात ए। ओके मित्र हो,
बी मधून जो ऍक्सिस ऑफ रोटेशन जो पास झालेला आहे तो म्हणजे आपला नॉर्मल फोर्सचा ऍक्सिस आहे. बी मधून पास झालेला जो ऍक्सिस आहे तो कुठला आहे? आपला नॉर्मल फोर्स. ओके, त्याला आपण म्हटलेला आहे एन टू. आणि ए मधून जो पास झालेला ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो आहे नॉर्मल फोर्स एन वन साठीचा. ओके मित्रहो, सुरुवातीला आपण आउटर व्हील वरती ऍक्ट होणारा टॉर्क फाइंड आउट करूयात. मित्रहो, टॉर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मित्रांनो, बी मधून पास होणाऱ्या ऍक्सिस वरती कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत आणि त्यांची डायरेक्शन काय असली पाहिजे हे आपण डिसाइड करूया. मित्रहो, बी मधून पास होणारा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याच्यावरती तीन फोर्सेस ऍक्ट होताना आपल्याला दिसत आहेत. एक म्हणजे वेट एम जी जो लेफ्ट हँड साइडला आहे, म्हणजे तो त्या ऍक्सिसला काय करत असला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करत असला पाहिजे. नॉर्मल रिएक्शन जी आहे ही नॉर्मल रिएक्शन ही अपवर्ड डायरेक्शन आहे. याचा अर्थ असा ही नॉर्मल रिएक्शन ही एन टू ऍक्सिस ऑफ रोटेशनला काय करत असली पाहिजे? क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करत असली पाहिजे. तर इथं हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे एमयू स्क्वेअर अपॉन आर जो हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय तो देखील ह्या एन टू ऍक्सिस ऑफ रोटेशनला काय करत असला पाहिजे? क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करत असला पाहिजे. मित्रांनो, आता जर आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ऍक्ट होणारे टॉर्क्स जर आपण मेजर केले तर ते आपल्याला किती मिळत आहेत ते सुरुवातीला पाहूया आणि इक्विलिब्रियमच्या कंडिशन मध्ये आपल्याला मिळणार इक्वेशन तयार करून घेऊयात. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला फाइंड आउट करूया टॉर्क ऍक्टिंग, टॉर्क ऍक्टिंग ऍट पॉइंट बी, टॉर्क ऍट बी. ओके मित्रहो, आता इथं सुरुवातीला आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऍक्ट होणारा टॉर्क पाहूया. टॉर्क ऍट बी, टॉर्क अँटी क्लॉकवाईज इज इक्वल्स टू टॉर्क क्लॉकवाईज, कारण इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये दोन्ही टॉर्क हे काय झाले पाहिजेत? बॅलन्स झाले पाहिजेत. मग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऍक्ट होणारा टॉर्क कोणाचा आहे? वेटचा. म्हणजे वेट इंटू दॅट इज फोर्स वेट इंटू डिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. मग मित्रांनो, हे जे डिस्टन्स असेल हे किती असलं पाहिजे? ए इतकं असलं पाहिजे. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऍक्ट होणारा टॉर्क हा एम जी इंटू ए इतका असला पाहिजे. मित्र, क्लॉकवाईज डायरेक्शन दोन फोर्सेस ऍक्ट होत आहेत. एक आहे नॉर्मल रिएक्शन जी एन वन आहे आणि दुसरा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स एम यू स्क्वेअर अपॉन आर. तर नॉर्मल रिएक्शन एन वन ही पॉइंट बी पासून ट्वाईस ए एवढ्या डिस्टन्स वरती आहे. म्हणजे नॉर्मल रिएक्शन मुळे ऍक्ट होणारा जो टॉर्क असेल तो असेल एन वन इंटू ट्वाईस ए प्लस इथं एम यू स्क्वेअर अपॉन आर या फोर्स मुळे ऍक्ट होणारा जो टॉर्क असेल तो असेल एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू ग्राउंड लेवल पासून याची हाईट म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स एच. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स मुळे ऍक्ट होणारा जो टॉर्क असेल तो असेल एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू एच इतका. मित्रांनो, जर आपण आता इथं एन वन इंटू ट्वाईस ए हा फक्त राईट हँड साईडला ठेवला आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू एच हा जर लेफ्ट साईडला घेतला तर आपल्याला काय मिळेल? तर इथं आपल्याला मिळेल mg in bracket a minus mv square upon r into h is equals to n1 into twice a. मित्र हो, जर आपण twice a न जर each term ला divide केलं तर आपल्याला n1 ची value किती मिळेल? तर मित्रांनो, इथं twice a ने divide केल्यानंतर आपल्याला n1 मिळेल. इथं twice a mg a upon twice a म्हणजे आपल्याला मिळेल mg by 2. ओके, मायनस एम यू स्क्वेअर अपॉन आर इंटू एच बाय ट्वाईस ए. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू एच बाय ट्वाईस ए अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला इथे मिळेल. ओके मित्र हो, जर आपण आता टॉर्क ऍक्टिंग ऍट पॉइंट ए चा विचार केला, टॉर्क ऍक्टिंग ऍट पॉइंट ए, टॉर्क ऍट ए, तर मित्र हो, टॉर्क ऍट ए चा विचार करताना आपल्याला त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस आणि त्यांच्या डायरेक्शन इथं लक्षात घ्यावे लागतील. मित्र हो, जर आपण पहिला फोर्स लक्षात घेतला वेट, तर वेट हा नॉर्मल रिएक्शनच्या राईट हँड साईडला आहे, म्हणजे तो काय करत असला पाहिजे? हा एम जी हा फोर्स
N1 ला क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न करत असला पाहिजे. सेंट्रीफ्युगल फोर्स देखील या डायरेक्शनला आहे, याचा अर्थ तो देखील काय करत असला पाहिजे, N1 ला क्लॉकवाइज डायरेक्शन न रोटेट करण्याचा प्रयत्न करत असला पाहिजे. आणि N2 ही जी नॉर्मल रिएक्शन आहे हे अपवर्ड डायरेक्शन आहे, म्हणजे N2 ही नॉर्मल रिएक्शन ही N1 या ऍक्सिस ऑफ रोटेशनला क्लॉक अँटी क्लॉकवाइज रोटेट करण्याचा प्रयत्न करत असली पाहिजे. पुन्हा एकदा आपण काय करूया, टॉर्क जे आहेत हे इक्विलिब्रियम मध्ये कन्सिडर करूया. आणि इक्विलिब्रियम साठी आपल्याला माहिती आहे टॉर्क अँटी क्लॉकवाइज इज इक्वल्स टू टॉर्क क्लॉकवाइज. मग मित्रांनो, जर आपण टॉर्क अँटी क्लॉकवाइज आणि टॉर्क क्लॉकवाइजचा विचार केला तर अँटी क्लॉकवाइज केवळ एकच टॉर्क आहे जो की N2 या फोर्समुळे आहे. मग आपण म्हणूया N2 हा फोर्स N1 पासून ट्वाईसे एवढ्या डिस्टन्स वरती असल्यामुळे आपण म्हणणार आहोत N2 ट्वाईसे इज इक्वल्स टू क्लॉकवाइज डायरेक्शन ना दोन आहेत, एक म्हणजे वेट हे a एवढ्या डिस्टन्स वरती आहे त्यामुळे mga इतका त्याचा टॉर्क होईल. आणि जो सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे mv2/r हा ग्राउंड लेवल पासून h एवढ्या डिस्टन्स वरती आहे म्हणजे तो होईल mv2/r इंटू एच इतका. आता मित्रांनो, आपण जर ट्वाईस याने पुन्हा इच टर्मला जर डिवाइड केलं तर आपल्याला N2 साठीचे इक्वेशन जे आहे ते अशा पद्धतीचे मिळेल, mg/2 प्लस mv2/r इंटू एच अपॉन ट्वाईस ए. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन सेकंड इथं, सॉरी हे इक्वेशन फर्स्ट टाइम म्हटल्यानंतर हे सेकंड होईल आणि हे इक्वेशन थर्ड, तर अशा प्रकारे आपल्याला इथं इक्वेशन थर्ड मिळेल. मित्रांनो, जर इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड जर आपण प्रॉपर पद्धतीने पाहिली तर आपल्या लक्षात येते की इथं N1 जो आहे हा वेट अपॉन 2 मायनस mv2/r इंटू एच अपॉन ट्वाईस आहे, तर इथं N2 च्या बाबतीत हा इथं काय आहे, प्लस आहे. याचा अर्थ असा की N1 आणि N2 मध्ये N1 ची व्हॅल्यू ही N2 च्या व्हॅल्यू पेक्षा कशी असली पाहिजे मित्रांनो, कमी असली पाहिजे. त्याचं कारण असं की जर मित्रांनो आपण वेलॉसिटी इनक्रीज करत गेलो तर एक अशी वेळ येईल की ज्या वेळेला हा mv2/r इंटू एच अपॉन पैशाची जी किंमत आहे ही mg/2 इतकी होईल, म्हणजे N1 काय होईल, N2 अगोदर 0 होईल. N1 काय होईल, N2 अगोदर 0 होईल, कारण N1 हा N2 पेक्षा कसा आहे मित्रांनो, लहान आहे, लेस आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड N1 इज लेस दॅन N2, म्हणजे नॉर्मल रिएक्शन ऑफ इनर व्हील इज लेस दॅन नॉर्मल रिएक्शन ऑफ आउटर व्हील. मग मला सांगा मित्रांनो, जर N1 म्हणजेच इनर व्हीलची जर नॉर्मल रिएक्शन आउटर व्हीलच्या नॉर्मल रिएक्शन पेक्षा जर कमी असेल तर कोणतं व्हील अगोदर ग्राउंडला लीव करेल. अगदी बरोबर आहे मित्रांनो, तर इनर व्हील लीव्ज द ग्राउंड फर्स्ट बिकॉज व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रिएक्शन ऑफ इनर व्हील इज लेस दॅन व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रिएक्शन ऑफ आउटर व्हील. ओके, दॅट इज इनर व्हील लीव्ज द ग्राउंड फर्स्ट. मित्र हो, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडत असतो की इनर व्हीलच नेहमी ग्राउंडला का लीव करत किंवा इनर व्हीलच हे सुरुवातीला ग्राउंड का सोडत. तर मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला ह्या इक्वेशन्स मधून मिळत असतं. ओके, आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की इनर व्हील हे सुरुवातीला काय करणार आहे, ग्राउंड लीव करणार आहे, याचा अर्थ नॉर्मल रिएक्शन ही किती होणार असणार, तिथं 0 होत असली पाहिजे. दॅट इज when inner wheel leaves the ground okay n1 becomes 0. n1 किती होत असणार मित्रांनो, तिथं नॉर्मल रिएक्शन ही 0 होत असली पाहिजे. परंतु n1 ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, n1 ची व्हॅल्यू आहे mg/2 मायनस mv2/r इंटू एच अपॉन ट्वाईस ए इज इक्वल्स टू 0, कारण n1 ची किंमत आहे mg/2 मायनस mv2/r इंटू एच अपॉन ट्वाईस ए. मित्र हो, मी हा मायनस जर पलीकडे घेतला तर आपल्याला काय मिळेल, mg/2 इज इक्वल्स टू mv2/r इंटू एच अपॉन ट्वाईस ए मिळेल.
बरोबर आहे मित्र हो, दोन्ही साइडचा 2-2 कॅन्सल, mm कॅन्सल, तर इकडे हा जो आर आणि ए जो डिनॉमिनेटरला आहे तो इकडे आल्यावर न्यूमिनेटरला जाईल, म्हणजे आपल्याला मिळेल जी ए आर इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर इंटू एच. ओके, मग मित्रांनो हा एच पण जर मी डिव्हिजनला आणला तर मला मिळेल व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू जी ए आर अपॉन एच. बरोबर आहे, आणि मग मी जर स्क्वेअर रूट घेतलं तर मला मिळेल व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ जी ए आर अपॉन एच. मित्र हो, ही आहे अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीला नॉर्मल रिॲक्शन ही किती होणार आहे, झिरो होणार आहे. मित्रांनो या वेलॉसिटीला जी कार जी आहे ती अजून टॉपल झालेली नसेल, बट इट इज अबाउट टू टॉपल. मित्रांनो आपण टॉपलला ओव्हर टर्निंग असं सुद्धा म्हणतो, म्हणजे एखादी कार किंवा व्हेइकल ही ओव्हर टर्न होण्याची जी कंडिशन आहे ती ही असली पाहिजे. मग मला सांगा, मी जर म्हटलं की या वेलॉसिटीला कार ही जस्ट गोइंग टू टॉपल ऑर ओव्हर टर्न, ओके, मग याच्यापेक्षा जर जास्त वेलॉसिटी असेल तर काय होईल, 110% ती कार काय झाली पाहिजे, टॉपल होईल, म्हणजेच ती काय होईल, ओव्हर टर्न होऊन जाईल. मित्र हो, इट इज द मॅक्सिमम वेलॉसिटी विथ विच वन कॅन ड्राईव्ह टू अवॉइड टॉपलिंग. ओके, धिस इज द मॅक्स वेलॉसिटी टू अवॉइड टॉपलिंग ऑर ओव्हर टर्निंग. मित्र हो, ज्यावेळेस इनर व्हीलची जी नॉर्मल रिॲक्शन जी आहे ही झिरो होईल, त्यावेळेस ही कार ही आउटवर्ड डायरेक्शन न टॉपल होईल, म्हणजेच ओव्हर टर्न होईल. आणि आपल्याला जर हे ओव्हर टर्निंग जर टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, या वेलॉसिटीपेक्षा कमी व्हीलने काय केले पाहिजे, व्हेइकल होरिझोंटल कर्व्ह रोडवरती ड्राईव्ह केली पाहिजे. ओके, मग काय होईल आपली कंडिशन फॉर नो टॉपलिंग, तर कंडिशन फॉर नॉट टॉपलिंग होईल v इज लेस दॅन अंडर रूट ऑफ जी ए आर अपॉन एच. इट इज द कंडिशन टू अवॉइड टॉपलिंग. मित्र हो, जर आपण v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ जी ए आर अपॉन एच ह्या इक्वेशनला जर प्रॉपर पाहिलं तर आपल्या लक्षात येतंय की इथं मासची जी टर्म आहे ती काय आहे, ऍबसेंट आहे. याचा अर्थ असा, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ ए कार टू अवॉइड टॉपलिंग डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ द कार. ऑल्सो इफ वी लोड द कार, जर आपण त्या कारला जर लोड केलं तरी सुद्धा आपण टॉपलिंगला अवॉइड करू शकत नाही.